जळगाव जिल्ह्यातील चांगदेवचे हे भागवत चौधरी गेल्या अनेक दिवसांपासून चिंतेत होते. 33 वर्ष तापी पाटबंधारे खात्यात नोकरी केल्यानंतर याच खात्याकडून त्यांची हेळसांड सुरू होती. मे 2014 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. शासन नियमानुसार सेवानिवृत्तीच्या 6 महिन्यापूर्वी सेवानिवृत्ती प्रकरण हे संबंधित कार्यालयाकडून मुंबई येथील महालेखाकार कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवणं बंधनकारक असतं. मात्र सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही अभियंता भागवत चौधरी यांचं प्रकरण पाठवण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे चौधरी यांच्या सेवेत 4 वर्ष कपात केली गेली. इतकंच नाही तर सेवानिवृत्ती वेतन, उपदान, अंश राशीकरण याचा शासकीय लाभही त्यांना मिळत नव्हता. माननीय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांनी ते मंजूर केलेले आहे, पण मंजूर केल्यावर सुद्धा मी रिटायर होईपर्यंत प्रकरण महालेखाकडे पाठवलं नाही. आणि त्यामुळे मी रिटायर झाल्यानंतर मी जेव्हा चौकशी करता आलो की माझ्या प्रकरणाचं काय झालं, ते प्रकरण इथेच होतं. शेवटी नाईलाज गरज माझी म्हणून मी ते प्रकरण स्वतः घेऊन गेलो. आणि ते उशीर झाल्यामुळे आणि त्याच दिवशी JMPD मध्ये सुभाष तुकाराम पाटील कनिष्ठ अभियंता हे एका दिवशी रिटायर झालो. मी सेम पोस्ट त्यांचं वेतन त्यांचं प्रकरण मुंबईला लवकर पाठवलं त्यांच्या कार्यालयाने. ते मार्चमध्येच मंजूर होलं. माझ्या बाबतीतलं प्रकरण इथेच पळून राहिलं आणि त्यामुळे मी त्या ट्रॅकमध्ये अटकलो आणि मला वेतन आजपर्यंत मिळालं नाही. खात्याअंतर्गत कोणतीही चौकशी नाही, ना कोणती वसुली, तरीही अधिकारी आणि कर्मचारी प्रकरण मंजुरीसाठी पाठवत नव्हते. याबाबत विचारणा करण्यासाठी भागवत चौधरी यांनी कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारले, पत्रव्यवहार सुरू ठेवला, मात्र सुस्तावलेल्या प्रशासनाला जाग येईल तर नवलच. अखेर वैतागलेल्या चौधरींनी थेट झी हेल्पलाईनकडे दाद मागितली. आम्ही भागवत चौधरींची भेट घेतली, त्यांना सोबत घेऊन संकल्प चित्र विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचं कार्यालय गाठलं. कार्यकारी अभियंत्यांना चौधरींची समस्या सांगितली. कार्यालयीन दप्तर दिरंगाईनं तसंच कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे चौधरींना त्रास झाल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसंच येत्या आठवडाभरात प्रकरण मार्गी लावण्याचं आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. त्यांना जी ग्रॅच्युटी दे आहे ती पुढल्या आठवड्यात येत्या रक्कम अदा करण्याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ. त्यांना ती रक्कम मिळेल याची पूर्ण मी ग्वाही देतो आपल्याला. झी हेल्पलाईनच्या दणक्यानं चौधरी यांच्या सेवानिवृत्तीबाबत अडकलेल्या कामांना वेग आला. गेली 15 महिने कार्यालयाचे हेलपाटे मारून थकलेल्या भागवत चौधरी यांच्या पेन्शनचं प्रकरण अवघ्या 42 दिवसातच मंजूर झालं. इतकंच नाही तर उपदान तसंच अंश राशीकरणाची एकूण 8,15,732 रुपये इतकी रक्कमही त्यांना मिळाली. त्यामुळे चौधरींनी झी हेल्पलाईनचे आभार मानले. उपसा सिंचन बांधकाम विभागाने बऱ्याच वेळा स्वतः खेट्या मारल्या, विनंती अर्ज केले, दूरध्वनी केले, हॉपिसच्या दूरध्वनीवर केले, कार्यकारी अभियंत्याच्या मोबाईलवर हे केलं, तरी मला अजूनपर्यंत न्याय मिळाला नव्हता. शेवटी मी J24 तास हेल्पलाईन यांची मदत घेतली आणि त्यांनी माझ्या तक्रारीचं हे करून इथे येऊन सारखा पाठपुरावा केला. जे काम यांना 575 ते 600 दिवसात पगार घेऊन शासनाचा पगार घेऊन करताना आलं ते J24 तास वृत्तवाहिनीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा अन्याय झालेला वाचा फोडण्यासाठी त्यांनी मदत घेतली असता फक्त 42 दिवसात माझं काम केलं. त्याच्यामुळे मी माझ्या कुटुंबातर्फे मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो. मात्र या प्रकरणी दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली आहे. म्हणजे आम्ही ती पाठवलीच 4-5 महिन्यानंतर. फक्त त्यांचं जे हे यायचं राहिलं होतं बाकीचं LIC म्हणजे त्यांचं जे कर्जाचं जे होतं ते कर्जाचं लेट आल्यामुळे ते लेट पाठवलं आम्ही. त्यामुळे लेट पाठवलं आणि ते पुढे त्यांचं ते आलं कर्जाचं तर ते आल्यामुळे ते नंतर आमचं झालं करण्यात आलं. झी हेल्पलाईनच्या दणक्यामुळे भागवतांना न्याय मिळालाय. मात्र प्रश्न उरतो तो यातील दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासन यंत्रणेचा. त्यामुळे अशा दोषी अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत लाखो भागवत चौधरींना मानसिक त्रास सहन करावाच लागेल आणि झी हेल्पलाईन असं होऊ देणार नाही. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.